सध्या तालुक्यात भयानक दुष्काळी परिस्थिती असल्याने चारा टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. याच अनुषंगाने सामाजिक बांधलकी दाखवत तालुक्यातील दादासाहेब डुसे प्रभू यांनी गोडेगाव व खुर्दजन या ठिकाणी मोफत चारा वाटप सुरू करण्यात आले आहे. या चारा वाटपाचे उद्घाटन इस्कॉन संस्था मुंबई यांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. यावर्षी अल्प पावसाने महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच ऐन उन्हाळ्यात चाऱ्याची तीव्र टंचाई लक्षात घेता जामखेड तालुक्यातील सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते प्रभू दादासाहेब डुचे यांनी तालुक्यातील घोडेगाव व खुर्दटन या ठिकाणी पुढील 4-5 महिन्यांसाठी मोफत चारा वाटप करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने गुरुवार दिनांक 7 रोजी तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणी मोफत चारा वाटप कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी इस्कॉन संस्थेचे प्रमुख भगवान प्रभू, दादा प्रकाश प्रभू, रघुपती प्रभू, प्राध्यापक मधुकर राळेबात, लटके साहेब, दादासाहेब डुचे पाटील, वीर सर, गणेश हगवणे, विश्वदर्शन न्यूजचे संपादक गुलाबशेठ जांभळे सह घोडेगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या भागामध्ये खरीपाच्या पेरण्या झाल्याच नाही आणि रबीच्या पेरण्या झाल्या, त्यामुळे दुष्काळ हा चाऱ्याचा आहे, पाण्याचा आहे. वारंवार आम्ही शासनाला विनंती करून, अर्ज करून, मोर्चा करून सांगितले की हे पशुधन, त्या बळीराजाचं पशुधन जर वाचवायचं असेल, त्याला जीवन ठेवायचं असेल, तरी चारा ठेवण्या चालू करा. पण त्यांनी मान्यता दिली नाही. आता कुठे जीआर कार्यालयामध्ये आम्ही ठेवण्यात येणार, पण त्या ठेवण्यात येताना अशा जातोगाठी घातल्या आहेत की सर्वसामान्य संस्थेवाले प्रस्ताव दाखल करायलाही तयार नाही. तरी आमच्या गावचे शेजारचे माननीय दादासाहेब डुसे ज्यावेळेस असे संकटाचा, दुष्काळाचं, समाजाचं काहीतरी ऋण घेणं घेणं लागतं किंवा जाम सुरुवाती असली, त्या अनुषंगाने त्यांच्या प्रेरणाने इस्कॉन हरेकृष्ण संस्था पुणे यांच्या मार्फत त्यांनी मोफत चारा वाटपचा कार्यक्रम हाती घेतला आणि त्याचं आज उद्घाटन थोड्याच वेळामध्ये होत आहे. इथं या ठिकाणी आल्याला लिस्टच आहे, जवळजवळ 401 जनावरं या ठिकाणी गावरान आहेत आणि जवळ त्यांच्या गावात म्हणजे खोडदैटन मध्ये 2-250 जनावर आहेत. म्हणजे एवढ्या जनावराला 4 महिने ते चारा देणार काय हे सगळं आताचा समाज आहे. दृश्य बैलामध्ये जर जर्सी गाय पाळली 25-30-40 लिटर दूध देते, त्याचा पैसा होतो, त्या पैशातून संसार चालतो. पण गावरान गाय पाळली तर ती 2-3-4 लिटर दूध देते, तेवढा पैसा तिचा होत नाही. मध्ये पाहतोय बऱ्याच गाई बैलांना खायचाच नाही. बरं, त्याच्यामध्ये ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्याकडे जर्सी गाई आहे, दूध निघतंय, ते काही प्रमाणात त्याला सांभाळतात. परंतु असे काही आमचे बांधव आहेत की त्यांना तिला खायला टाकायला त्याची क्षमताच नाहीये, पैसेच नाहीये. जनावर कापण्यासाठी जात होते. मग मी म्हटलं की ठीक आहे, आपण त्याला काही करू शकत नाही. मग मी काय करायला सुरू केलं की काही घ्यायचे काही बैल विकत चांगले सांभाळायचे आणि चांगले झाल्यानंतर एखादा शेतकरी आला आणि म्हणाला की मी याचा आयुष्यभर सांभाळ कर, तर त्याला मी ते देत होतो. ठीक आहे, व्यावहारिक जीवनामध्ये जर गायीचा उपयोग करायचा असेल तर सगळ्यांनी रोज न चुकता ताजं गोमूत्र प्यायचं. आम्ही मुंबईत राहतो, अर्ग करून शेळ गोमूत्र पितो. आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, मुंबईत गायी नाही येत, महापालिका हातीमध्ये गायी ठेवता येत नाही. पण तुम्हाला इथे गायी भगवंतांनी दिलेल्या आहेत, तुम्हाला या भूमीमध्ये जन्म दिलेला आहे, शेती दिलेली आहे, गायी दिलेल्या आहेत. गायी कसायांकडे पाठवू नका, गायी घ्या, गायीचं गोमूत्र घ्या, सकाळी प्या, तुम्हाला जवळजवळ कोणताच आजार होणार नाही. रूपांसारखं जीवन सार्वैतम सावधुतम करिणे सहितम श्री कृष्ण चैतन्य देवम श्री राधाकृष्ण प्रधान सहगण करिता श्री विशाखंतांश हे कृष्ण करुणा सिंधू दीन बंधो जगतपते गोपेश गोपिकांत राधाकांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी विश्वभानसुते देवी प्रणमामि भवते. जय श्री कृष्ण चैतन्य भरपूर आणि 12 स्कंदात श्रीमद भागवताच्या सगळे हे कलियुगाचे दोष सांगितलेले आहे की राजे प्रजाच्या अंतर्भोवती, प्रजाचे नृपती व्यासाने हे पण सांगून ठेवले, कीर्तनकार होतील आणि भागवती वार्ता घे घे जने जने कीर्तन कथासार तो करता कलियुगाचा कथासार नष्ट होईल. कारण प्रत्येक कीर्तनकार प्रबोधनकार जो आहे तो केवळ कणाच्या आशेनं गावला जाऊन कीर्तन कथा करतील, कथासार नष्ट होईल. पिपराई भागवती वार्ता घे घे जेने जेने करता कर्ण लोभेन कथासार तथोगता. हा,
मित्र लोक जे आहेत ते लोक सुद्धा पंडितांकडे प्रेरणा रमण ते म्हशी आयो ते म्हशीसारखं पत्नीचे रमण करते पोळं उत्पादन करण्यामध्ये अगदी दक्ष असतील, परंतु परमेश्वराचे आज्ञापालन करण्यामध्ये पूर्णपणे नष्टग्रस्त झाले. अरे अरे राम अरे राम 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 अरे 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 कृष्णा अरे कृष्णा 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 अरे 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 राम अरे राम 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 अरे अरे. प्रतिनिधी किरण रेडे, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.